इथे मस्त धरणापाशी आम्ही आलेलो आहोत, तुम्हाला दाखवतो सुंदर असं धरण माझ्या समोर आहे, इथे दाखवतो ना हे बघा मोठा प्रकल्प जो कसा बांधला त्याबद्दल डिटेल्स इथे दिलेली आहे. मित्र हरामखोर असतात आज मी हे जाणलंय. तर आपण पोहोचलो आहोत इथे कोविना डॅम बघायला, इकडे इथे आपलं पार्किंग करायची इथे आणि इथून पुढे जायचं आहे. पुढे कसं जायचं मला पण माहित नाही, पुढे दाखवतो मला. चला इथून निघू आता, इथं पार्किंग आहे, पार्किंग चार्जेस वगैरे आहेत का नाही ते पण पुढे सांगे. तर आता आम्ही नेहरू उद्यानला आलेलो आहोत आणि एक सांगायचं म्हटलं तर कोयना धरण जे आहे ते बघायला अलाउड नाहीये, म्हणजे तिकडे जायला अलाउड नाहीये. तर तुम्ही इकडे येऊन त्याचं जे बॅक वॉल आहे ती जी बघू शकता इथे ते म्हटले. तर आम्ही इथं नेहरू उद्यानला आलेलो आहोत, इथे तिकीट काढायचं आहे. 20 रुपीज तिकीट ना पर हेड, 20 रुपये तिकीट आहे. अयो तिकीट किसना किसना तिकीट दाखव. किसनाने स्वतः 2 तिकीट काढलेत भारीमध्ये, 20-20 घेतले सगळ्यांचे. आणि आता चाललो आहोत आम्ही नेहरू उद्यान, हे एक गार्डन टाईप गार्डनच आहे. फक्त तुम्हाला दाखवत होता काय. चला तर गार्डन मध्ये आले आहो. हे काय एक सर्कल टाईप आहे ते आणि इथे मागे बघता येते पाण्याचा मस्त प्रवाह. हे पाहिजे विषय चांगली मस्त हवा आहे इथे, पूर्ण गार्डनिंग आहे इथे. सगळी गार्डनिंग केली मस्त हिरवळ आहे इथे बघण्यासारखी जर तुम्ही इथं आलात तर. आणि ते माझ्या समोरच इथे धरण दिसतंय मला, तिकडे आता चाललोय तिथे बघतो मागे. जबरदस्त मस्त मेंटेन केलं आहे, काय बोलतोस मस्त आहे ना. इथे मस्त धरणापाशी आम्ही आलेलो आहोत, तुम्हाला दाखवतो सुंदर असं धरण माझ्या समोर आहे, इथे दाखवतो ना हे बघा. जबरदस्त धरणाचे ते बसून फोटो काढतोय आम्ही, फोटो काढतोय बघा धरणे एक नंबर. काय धरण आहे, दिवसा तर उडी मारणार आहे मी पण. लावला पाण्याला हात लाव पाण्याला. तर नेहरू उद्यानमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला धरण कसं बांधलं वगैरे आणि धरणाचे जे फोटोज वगैरे तुम्हाला ते बघायला भेटतील. मास्क कंपल्सरी इथं आल्यावर. मोठा प्रकल्प जो कसा बांधला त्याबद्दल डिटेल्स इथे दिलेली आहे सगळे. इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट केली ते सगळं कशी डिटेल. हे तर एक धरणाचं स्ट्रक्चर उभारलं. धरण इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट झाली त्याच आहे. इथून पाईप्स गेल्या तिथे, इथून या खाली इथून इथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि हेच पाणी मग इथे कनेक्ट करतात. आणि हा आहे धरणाचा तो भाग आणि हे आहे ते धरण इथे. आपण इथेच आहोत. तर इथे आल्यावर मला दिसतंय ते आहे कोयना धरण आणि अनफॉर्च्युनेटली आपल्या तिकडे जाता येत नाहीये. आपण इथूनच बघू शकतो, फक्त एक वॉल आहे तिकडे आता जाऊ शकत नाही आपण. तसा मोठा आहे खूप धरण, खूप मोठा आहे. तुम्हाला आतमध्ये पण दाखवलं असेल त्या स्ट्रक्चर वाईज जबरदस्त. अनफॉर्च्युनेटली काय आता करणार, ड्रोन उडवण्याचा पण ड्रोनचा आता टेक्निकल इश्यू झालाय, त्याचा ऍपचा आता इश्यू झालाय, बग झाले त्याच्यामुळे तुझं ड्रोन कधी पण उडवतो अचानक डिस्कनेक्ट होतो, त्यामुळे मग इथे खूप रिस्की येते.
मग अशी पण जेव्हा मी आम्ही बाईक वर होतो तेव्हा चालत होतो तेव्हा पण डिस्कनेक्ट झालेला, तर मी इथे रिस्क घेऊ शकत नाही कारण इथे जर कुठं गेला तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. इथे काय रे आधुनिक तीर्थक्षेत्र पाणलोट क्षेत्र दाखवलंय. तरी धरणावर पूर्ण डिटेल दिले इथे, धरणाचं खूप टप्प्याप्रमाणे डिटेल्स दिले, टप्पा 3 टप्पा 4 असा. कोकळेवाडी पासूनचं ते क्षेत्र 25.40 किलोमीटर हे तुम्ही सगळं बघू शकता. इथे बाजूला गार्डन आहे, मस्त आहे गार्डन. खेळते का? अरे खरंच गेला का कुठून कुठून येतात रे हे लोक तुटायचं बाबा ते आपल्या वजनाचं नाही का पडला भारी सगळं छोटे झाले. अबे तोडायला वेळ झाला ना. माझा विश्वास मिलिटरी वाला कमांडो काय येऊ कमांडो कमांडो दोन बसले. अरे चला बाजूलो, अरे चला बाजूलो. आतल्या साईडला कर. एवढा भयानक पडलो ना, पाटण खूप दुखते माझे आयुष्यपत बेकार. म्हणजे मागच्या त्या काय बोलत त्याला माकड हाडावंच पडलं जोरात. आम्ही चालल्यानं एवढं जोरात फिरतात का कोण मला राईड नाही करता येणार. चमकतोय खरंच दुखा जो बेकार जोरात पडलो धाड कोण डायरेक्ट. जेवढी मजा ते धरण बघण्यात नाही आली तेवढे हे करण्यातच येते. मित्र हे हरामखोर असतात आज मी हे जाणलंय. भयानक पडलो मी. मी नाही तसा हा माझ्यावरच होता ना, त्याने पण केलं असतं. भयानक असं उडून बाहेर फेकलो गेलो यार. मला आता एवढं दुखतंय ना कशी बाईक माझीच फाटली तर काय सांगू मी. खूप खूप दुखतंय. तर बाय द वे धरण बघण्यापेक्षा आम्हाला याचीच मजा असं मजा आली. आम्ही पूर्ण लहान मुलं झालेलो सगळे खेळत बसलेलो आम्ही. आणि इथेच आता मी माझा व्हिडिओ संपवतोय. नेक्स्ट टाइम पुन्हा येईल इकडे त्यावेळी ड्रोन शॉट पण घेऊ सगळं काय करू. तर व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. मला तुमचा सपोर्ट पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी, हे व्हिडिओज मी जे बनवतोय त्यासाठी. तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईबही करा. लव्ह युअर लाईफ अँड चेस युअर ड्रीम्स. पुन्हा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.